आज आपल्या रामटेक विधानसभा क्षेत्रातून महायुतीचा उमेदवार म्हणून मी नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे. प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आणि इतर सर्व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित झाले, त्यांचा मी आभारी आहे. आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीचं काम सरकारने आणि मी या मतदारसंघात केलेलं आहे, मी प्रचंड मताधिक्याने विजयी होईल आणि पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणि आपल्या विधानसभेच्या जनतेच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करेल. महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आशिष जयस्वाल यांचा उमेदवारी अर्ज आम्ही आज सादर केलेला आहे आणि मला विश्वास आहे की आशिष जयस्वाल हे आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करून निवडून येतील. मूळ शिवसेना ही आशिष जयस्वालजी सोबत आहे, कारण हिंदुत्वाचा खरा विचार करणारी शिवसेना ही एकनाथ शिंदे इथे आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी असे म्हणाले होते की ज्या दिवशी काँग्रेसच्या घरी आम्हाला जावं लागेल किंवा काँग्रेसच्या शरण जावं लागेल किंवा काँग्रेसला आम्हाला कधी सोबत घ्यावं लागेल त्या दिवशी आम्ही आपली शिवसेना पक्ष बंद करू. पण उद्धव ठाकरेंनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ते विचार सोडून दिले आणि काँग्रेसच्या दावणीला हिंदुत्व बांधलं. म्हणून महाराष्ट्राची जनता ही उद्धव ठाकरेंना कधी माफ करणार नाही. मताच्या लांगून चालण्याकरता उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत गेले आहे. मूळ हिंदुत्वादी विचाराचा कार्यकर्ता हा शिवसेनासोबत आहे, भाजपासोबत आहे. आणि हिंदुत्व म्हणजे काय, या देशामध्ये राहणारा प्रत्येक धर्माचा व्यक्ती, मागासवर्गीय असो, आंबेडकरी जनता असो, मुस्लिम असो, सर्वच प्रकारचे हिंदू समाजाचे लोक, हिंदू स्थानामध्ये राहणारे लोक. आता प्रश्न असा आहे की खरं तर जो विचार आहे, मूळ विचार, तो मूळ विचार हा उद्धव ठाकरेंनी सोडला आणि काँग्रेसच्या विचाराचं त्यांनी या ठिकाणी लागून चालन केलं. त्यामुळं मला असं वाटतं की रामटेकची जनता ही विकासाला मत देईल, कारण काँग्रेस पार्टीने महाराष्ट्रातल्या योजना बंद करण्याची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे स्वतः दसरा मेळाव्यात बोलले की महाराष्ट्रातले आम्ही सर्व योजना बंद पाडू. काँग्रेसचे नेते असे म्हणतात की आम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना परवडणारी नाही आहे, पण आम्हाला परवडणारी आहे. आमच्याकडे दोन्ही सरकार आहे, मोदीचं सरकार आहे, महाराष्ट्रात आमचं सरकार आहे, डबल इंजिन सरकार आहे.